नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अजूनपर्यंत वेगवेगळ्या फुलांबद्दलची आणि फुलझाडांबद्दलची माहिती घेतली. तर ह्याच्यानंतरचा भाग म्हणजे की फुलोरा आणि फुलपाखरं यांचा अतिशय जवळचा संबंध असतो. की आपण बघितलं असेल की फुलपाखरं जेव्हा फुलावर येतात ते दोन कारणांसाठी फुलांवर येतात. एक म्हणजे फुलांमधील मधुरस किंवा नेक्टर ज्याला आपण म्हणतो तो पिण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे फुलपाखरं ही त्या झाडांवर अंडी घालतात, म्हणजे ही झाडं त्यांच्या खाद्य वनस्पती असतात. तर आपण डावीकडच्या चित्रात जर बघितलं प्लेन टायगर फुलपाखरं आपल्याला दिसेल, जे घाणेरीच्या फुलावर बसून आपल्या सोंडेने मध पित आहे. फुलपाखरं जी असतात त्यांना दात नसतात, त्यांना फक्त सोंड असतं, त्याला एक बिफरे प्रोबोसिस असं म्हणतात. ती सोंड फुलात ते सारतात किंवा आणि ते सोंडेच्या सहाय्याने फुलातला मध ती काढून पितात. असं करताना ती फुलांवर बसल्यामुळे त्यांच्या पायाला जे परागकण लागतात ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात आणि यामुळे परागीकरणाला मदत होते. हा झाला त्यांचा फुलांशी थेट संबंध. आणि दुसऱ्या प्रकारचा संबंध असा असतो की ही फुलपाखरं त्यांचा जीवनचक्र पुढे नेण्यासाठी वनस्पतींवर अंडी घालतात. तर ह्या वनस्पतींना त्यांच्या खाद्य वनस्पती म्हणतात, कारण या अंड्यातनं ज्या अळ्या बाहेर पडतात त्या या वनस्पतींची पानं खातात, आणि किंबहुना त्या फुलपाखराचं पूर्ण जीवनचक्रच त्या वनस्पतीवर अवलंबून असतं. तर अशा प्रकारचे दोन टाईपचे जे संबंध आहेत फुलपाखरांचे फुलझाडांशी आहेत. आता ह्याच्यामध्ये काही काय होतं आपण वेगवेगळ्या झाडांची आणि फुलपाखरांची उदाहरणं देऊन पुढे समजून घेऊया. तर आता पुढच्या स्लाईड्समध्ये कसं आहे की एक एक झाड घेतलं आहे आणि एक एक फुलपाखरं घेतलं आहे जे त्या झाडाशी संबंधित आहे किंवा निगडीत आहे आणि त्या झाडावर पूर्णतः किंवा अंशतः अवलंबून आहे. तर अशी पहिली जोडी फुलपाखरांची आहे ती म्हणजे सीता अशोकाचं झाड आणि त्याच्यावर अंडी घालणारं प्लेन्स क्युपिड हे फुलपाखरं. तर ही फुलपाखरं अशोकाची झाडं आपण बघितली असेल की त्यांना लाल रंगाची छान फुलं येतात आणि ती आत्ता साधारण फुलायला लागलेली आहेत. म्हणजे आसपास जर कुठे सीता अशोकाची झाडं असतील तर त्याच्यावर ही फुलं येतात लाल रंगाची आणि त्याच्यावर कोवळ्या गुलाबी रंगाच्या त्याची पालवी येते आणि त्याच्या आसपास त्याला फुलंही येतात. तर थंडीत ही झाडं पानगळीत अशी निस्तेज हिरवी नुसती तुम्हाला दिसतात आणि त्याच्यानंतर त्याला एकदम पालवीही फुटायला लागते आणि फुलोराही हळूहळू कालांतराने एक साधारण काही आठवड्याच्या अंतराने फुलोराही यायला लागतो. तर जसजसं ते फुलोरा येतो तसतशी फुलपाखरं त्याच्या भोवती तुम्हाला दिसायला लागतात. एस्पेशली जर तुमच्याकडे एखाद्या बागेमध्येही झाडं 5-6 झाडं जवळजवळ असतील तर या फुलपाखरांची संख्या तुम्हाला त्याच्या भोवती नेहमी जास्ती दिसते. तर तशी ही फुलपाखरं प्लेन्स क्युपिड नावाचं हे फुलपाखरं आहे हे या झाडाच्या कोवळ्या पालवीवर अंडी घालतात. त्यातनं ज्या बाहेर अळ्या बाहेर पडतात ते त्या झाडाची पानं खातात, नंतर त्याचा कोश बनवतात आणि त्यातनं परत फुलपाखरं बाहेर निघतात आणि ही फुलपाखरं आसपासच तिथे उडत उडत त्या झाडाच्या परागीकरणाला मदत करतात. तर अशा प्रकारचं हे जीवनचक्र आहे आणि हे असं वेगवेगळ्या वनस्पतींबद्दल आपल्याला दिसून येतं. तर आता पुढचं उदाहरण आपण घेतलं तर हे आहे विलायती चिंच. छोटीशी चिंचेसारखी पण त्याला काटेरी थोडीशी असते आणि झुडपासारखी वनस्पती तुम्ही साधारण तुमच्या शहरात किंवा शहरात भागात किंवा जंगलातसुद्धा अशी वाढलेली असते. तर या झाडावर अवलंबून राहणारी दोन फुलपाखरं आहेत, म्हणजे त्यांची नावं आहे टेललेस लाईन ब्लू आणि कॉमन लाईन ब्लू. त्यांच्यातला फरक म्हणजे टेललेस लाईन ब्लूला त्याच्या पंखावर जिथे सर्कल केलेलं आहे तिथे बघितलं तर छोटीशी शेपटी असते किंवा नसते ही त्यांच्या ओळखण्याची पद्धत आहे. आणि अजून वेगळ्या जाती आहेत, दिसायला तरी सारख्या दिसत असल्या आणि त्यांचं बरंचसं जीवनचं चक्रही सारखंच आहे. तर ही फुलपाखरं त्याच्यात वैशिष्ट्य काय तर या विलायती चिंचेला जेव्हा फुलोरा येतो तेव्हा ही फुलपाखरं त्या फुलोऱ्यावर अंडी घालतात. नेहमी आपण बघितलं असेल की फुलपाखरं पानांवर अंडी घालतात किंवा पानाच्या खालच्या बाजूला अंडी घालतात ज्यायोगे ती पावसावाऱ्यापासून किंवा उन्हापासून त्यांचं संरक्षण व्हावं. पण ही जी फुलपाखरं आहेत ही विशेषतः त्या फुलांच्या मध्येच अंडी घालतात आणि त्याच्या अळ्याही त्या म्हणजे आणि विलायती चिंचेची तुम्ही फुलं बघितली असतील तर ती अशी गुच्छाने छोट्याशा गुच्छाने कळ्या कळ्या अशा एकमेकांना जोडलेल्या असतात, त्यामुळे त्यातल्या ज्या फटी असतात त्यामध्ये ती अंडी घातली जातात आणि त्यामुळे त्यांना निसर्गतः संरक्षण मिळतं आणि त्यातनं बाहेर पडणाऱ्या अळ्या त्या फळ्याच्या त्या कळ्यांमध्येच लपून राहतात आणि ती मुख्यतः त्या अळ्या फक्त फुलंच खातात, पानं विशेषतः त्या खात नाही, त्या फक्त फुलांमध्ये राहतात आणि मग कालांतराने त्यांचा कोश बनवून त्यातनं फुलपाखरं बाहेर पडतात. त्यामुळे जिथेही वनस्पती असेल आणि ती आता उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा फुललेली तुम्हाला दिसत असेल त्याच्या भोवती तुम्हाला अनेक अशी एका वेळा 20-25 या जातीची फुलपाखरं तुम्हाला उडताना दिसतील. अर्थात ती फुलपाखरं आकाराने अतिशय लहान असतात, एक रुपयाच्या नाण्या एवढी ती असतात, त्यामुळे तुम्हाला ती बघायला जरा त्रास पडेल पहिल्यांदा, पण एकदम तुम्हाला ती अशी 25-30 एकदम बाहेर आलेली दिसतील. तर जर तुमच्या आसपासची झाडं असतील तर त्यांचं नक्की निरीक्षण करा. हा अतिशय विशिष्ट एक त्यांचा एक प्रकारचा संबंध आपल्याला इथे बघता येईल. ह्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहीत असलेली प्लेन टायगर आणि रुई किंवा मंदार ज्याला म्हणतात ही वनस्पती आपण ज्याचे हार
मारुतीच्या देवळात शनिवारी घातले जातात. रुईला जांभळ्या रंगाचे फुलं येतात आणि तुम्ही बघितलं असेल की चीक असलेली ही जनरली पानं असतात. त्याच्या पानात फुलांमध्ये किंवा देठांमध्ये पांढऱ्या कलरचा चीक बाहेर येतो. तो चीक चिकामध्ये ॲक्च्युली अल्कलॉइड नावाचे विषारी पदार्थ असतात. पण ते विषारी पदार्थ ही फुलपाखरं किंवा इतर अनेक कीटक त्याच्यावर अवलंबून असतात आणि ते फुलपाखरं आणि किडे त्या झाडावर बसून त्यातले हे झाडाची पानं खाताना किंवा खोडाचे तुकडे चावताना त्यातले हे विषारी घटक आपल्या अंगात शोषून घेतात आणि तो त्यांच्या शरीराचा भाग बनतात. जसजसे ते वाढतात तसंसं ते विष त्यांच्या शरीरात समावलं जातं. त्यामुळे काय होतं की जेव्हा एखादा पक्षी किंवा शिकारी त्या फुलपाखरांवर किंवा किड्यांवर अटॅक करतो आणि त्यांना खाण्याचा प्रयत्न करतो, जर एखाद्या साळुंकीने किंवा मैन्याने जर या फुलपाखरा खाण्याचा प्रयत्न केला तर त्या फुलपाखराची चव ही बेचव झालेली असते आणि त्याच्यात असे मळमळणा होणारे घटक त्या विषारी याच्यामुळे आलेले असतात. त्यामुळे काय होतं की ते फुलपाखर खाल्ल्यावर त्याची चव बिघडते आणि त्याला ते लगेच त्याला थुकून टाकतात बाहेर आणि त्यामुळे त्या फुलपाखरांना पक्ष्यांपासून संरक्षण मिळतं. म्हणजे एकदा ते पक्षी शिकले की हे फुलपाखर चवीला चांगलं नाही लागत किंवा ते खाल्ल्यावर आपल्याला मळमळतं, ते पुढच्या वेळेला त्या फुलपाखराच्या वाटेलाच जात नाही. तर अशा प्रकारे त्या फुलपाखरांना ह्या झाडाची विषारी घटक आपल्या अंगात शोषल्यामुळे शिकाऱ्यांपासून संरक्षण मिळत राहतं. तर हे एक प्रकारचं वेगळं असं असेल. आणि मग ही जी फुलपाखरं आहेत ती जशी जशी मोठी होतात तशी ती रुईबरोबर इतर क्लोटोलॅरिया किंवा खुळखुळ आहे, घाणेरी आहे, जमैकन स्पाईक आहे, अशी जी इतर विषय घटक असणारी फुलपाखरं आहेत, कांदळवनातली काही झाडं आहेत ज्याच्यावरती येतात, अशा वेगळ्या झाडांमधनं ती फुलपाखरं हे विषारी घटक जे असतात, विषारी म्हणण्यापेक्षा रासायनिक घटक आपण त्यांना म्हणून की जे त्यांना शिकाऱ्यांपासून संरक्षण देतील ते आपल्या सोंडेने शोषत राहतात आणि त्याच्या पूर्ण जीवनचक्रामध्ये या झाडाचा आणि या विषारी घटकांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. ह्याच्यानंतर एक पुढचं एक्झाम्पल बघू आपण की आत्ता हे बहावा जो आत्ता फुलायला चालू होतं, काही दिवसांपूर्वी त्याला शेंगा पांझळी त्याची पानं पूर्ण निघून जातात आणि साधारण पावसाचा किंवा असा ओढावा आला की तो एकदम मोठ्या प्रमाणात फुलतो आणि त्याला असे झुंबरांसारखी फुलं येतात आणि गुच्छाने आणि लांब शेंगासुद्धा येतात. तर त्या शेंगा झाडावर अंडी घालणारी ही लेमन नेमिग्रन नावाची फुलपाखरं आपण नेहमी बघतो. मुंबईत मोठ्या प्रमाणात दिसणारी फुलपाखराने मोठी पिवळसर रंगाची फुलपाखरं सकाळच्या कोवळ्या उन्हात तुम्हाला मोठ्या संख्येने उठताना दिसतात. ही फुलपाखरं झाडाच्या कोवळ्या पानांवर अंडी घालतात आणि त्याचा पोपटी रंगामध्ये त्याच्या अळ्या छानपैकी लपून जातात आणि मोठी होऊन ती फुलपाखरं बनतात आणि म्हणजे अंडी घालण्यासाठी आणि मधासाठी सुद्धा ती त्या झाडाभोवती फिरत राहून त्याच्यावर अवलंबून असतात. ह्याच्या पुढचं झाड आहे ते म्हणजे कदंब. कदंब किंवा काही म्हणून एक झाड असतं तेही असेल प्रकारचे. तर या झाडावर कृष्ण कदंबावर ऑलरेडी मॅडमने सांगितलं आहे आपल्याला. तर ह्याच्यावर एक छान सुंदर फुलपाखरी कमांडर नावाचं हे नेहमी जसजशी झाडं फुलतात त्याच्या भोवती ते तुम्हाला दिसायला लागतात आणि इतरही फुलपाखरं अनेक झाडावर येतात. तर हे फुलपाखरी त्या झाडावर अंडी घालतं आणि त्या झाडाच्याच पानांमध्ये ते आपल्या अळी त्याची राहते आणि जी अळीचे उत्सर्जित पदार्थ असतात त्याचा वापर करून ती स्वतःसाठी एक छलावरण बनवते आणि त्याच्यात लपून राहते आणि अतिशय सुंदर दिसणारे फुलपाखरं हे तुम्हाला नेहमी झाडाभोवती दिसेल. आणि ते अंडी घालण्याच्या वेळी त्याची साधारण सकाळचे 11-12 वाजता ऊन तापायला लागलं की ते येऊन अंडी घालून जाते पटकन त्याची मादी. तर असं अजून एक फुलपाखरू छोटंसं सध्या बघाल तुम्ही मुंबईत जर स्पेशली राहत असाल तर तुमच्या बाजूला सोनमोहर किंवा येलो फ्लेम ट्री किंवा कॉपर पॉट ट्री ज्याला म्हणतात ती पिवळ्या रंगाची फुलं गुलमोहरासारखी अशी खूप रस्त्याने ती झाडं लावलेली आहे आणि त्याची आता सगळी फुलं अशी छान तुम्ही सकाळी चालताना रस्त्यावर चढा पडलेला दिसतो. तर त्या झाडावर असंच एक छोटंसं फुलपाखरू आहे हेज ब्ल्यू नावाचं. मग अतिशय त्याचा काळा पांढराच रंग आहे पण अतिशय आकर्षक रंगसंगती असलेले फुलपाखरू आहे. तर हे झाडाच्या कोवळ्या पानांवर अंडी घालतात आणि हे अतिशय झाडं उंच वाढतात काही मजल्यांनी इतकी पण त्याच्या मुळाशी त्याला काही फांद्या येतात आणि त्या फांद्यांची जी कोवळी पानं आहेत त्याच्यावर लोकांतली अगदी छोटी म्हणजे भोवरीपेक्षा छोट्या लहान आकाराची अंडी घातलेली दिसतात. ह्याच्यानंतरचं झाड आपल्या परिचयाचं आयुर्वेदिक औषधी उपयोग असलेलं आणि तेलात वापरलं जाणारं करंज किंवा पोंगामिया आपण ज्याला कॉमनली म्हणतो ते झाड. या झाडाला सुद्धा छान फुलं येतात कारण डिसेंबर नंतर त्याला फुलं येतात आणि मार्चपर्यंत सुद्धा काही ठिकाणी त्याला फुलं दिसतात आपल्याला. तर त्याला या फुलांवर वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा खूप वेळा आपल्याला दिसतात आणि ह्याच्या अनेक प्रकारची फुलपाखरं अंडी घालतात. त्याच्यात आपल्याला दोन फुलपाखरं दिसत आहेत ती म्हणजे इंडियन सनबीम आणि कॉमन बँडेड ऑल. एक स्किपर प्रकारचं वेगळ्या प्रकारचं फुलपाखरं आहे आणि ह्याची अळी जी वरच्या सनबीम नावाचं जे फुलपाखरं ते गुंजेवर सुद्धा अंडी घालतं. तर ह्याची अळी बघाल तर तुम्ही तिच्या विशिष्ट त्याला छान रंगसंगती असलेली झेब्र्यासारखी आणि दोन शिंग असलेली अळी आहे त्याची. तर ही झाडावर अतिशय विशिष्ट अशी फुलपाखरं या झाडाच्या कोवळ्या पानांवर. आणि आत्ता तुम्ही बघितलं तर की आत्ता त्या झाडांना फुलं राहा म्हणजे पानं कोवळी एकदम फुटायला लागतात जसं पानगळीचा
सीझन संपतो त्यांना परत नवीन पालवी फुटायला लागते, आणि जसजशी नवीन पालवी फुटते ही फुलपाखरं त्याच्या भोवती येऊन अंडी घालायला सुरुवात करतात. त्यानंतरचं झाड आता म्हणजे एक सगळ्यात वेगळं निराळं झाड आहे की काटेसावर. काटेसावरचं बघाल तर तुम्ही पूर्ण काटे दिसतात उन्हाळ्याच्या दिवसात, आणि त्याला लाल फुलं आलेले दिसतात. त्याच्यावर तुम्हाला अनेक पक्षी दिसतील, याच्याबद्दल आपल्याला त्या किशोर सर पुढच्या भाषणात सांगतील. तर ह्याच्यावर सुद्धा एक कॉमन सेलर नावाचं फुलपाखरं आहे जे अंडी घालतं, आणि इतर काही फुलपाखरं आहेत ती अंडी घालतात. म्हणजे अतिशय आत्ता उन्हाळ्यात ते झाडं तुम्हाला एकदम निष्पन्न झालेलं दिसतं, आणि हळूहळू त्याला जर आम्ही तोलावा वाढायला लागला की त्याला पानं फुटायला लागतात, कोवळी पालवी येते, आणि तसतशी ती फुलपाखरं त्याच्यावर अंडी घालायला त्याच्या आसपास फिरायला लागतात. आणि या झाडावर आलेले परागकण खायला पक्षी नेहमीच आलेले असतात. तर अशी आपण वेगवेगळी फुलपाखरं बघितली. त्याच्यानंतर आपण त्याच्यातनं काय बोध घेऊ शकतो, म्हणजे याचं सार काय, की फुलपाखरांचं निरीक्षण का महत्त्वाचं आहे, की झाडांबद्दल आपल्याला अनेक माहीत नसलेल्या गोष्टी त्याच्यातनं कळतात. आणि झाडं वाचण्यासाठी फुलपाखरं पाहिजे, आणि फुलपाखरं वाचण्यासाठी झाडं पाहिजे, असं त्यांचं परस्परावलंबित्व आहे. आणि ती झाडं चांगली वाढली की त्यातनं नवीन तिथे फुलपाखरं येतील, त्यांना खायला पक्षी येतील, त्यांच्यावर अवलंबून असलेले कीटक येतील. अशी पूर्ण जी आपली अन्नसाखळी आहे ती त्याच्यातनं रिस्टोअर होईल. म्हणजे त्यामुळे ही झाडं लावणं आणि त्यांचं निरीक्षण करणं आणि त्याच्यातला हा जो परस्पर संबंध आहे तो जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे, आणि त्यातनं आनंद मिळतो तो वेगळाच भाग. तर याच्यामध्ये आपलं काय काय बघायचं आहे की या फुलांचं आपल्या निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर साधारण या झाडांना फुलं कधी येतात आणि त्यांना कुठले जीव भेट देतात ह्याचं एक साधारण आपल्याला नोंद करता येईल. त्यानुसार आपल्याला मग त्यांना फळं कधी येतात, म्हणजे साधारण आता पालवी आली, त्यानंतर फुलं आली, त्यानंतर फळं आली, आणि मग फळं खायला वेगवेगळे पक्षी आले किंवा इतर प्राणी आले, खार माकडं असे, आणि फुलं असताना त्याच्यावर फुलपाखरं आली किंवा मधमाशा आल्या. तर त्याप्रमाणे आपण त्यांचं एक आपल्याकडे छान सर्वे तयार केली, आणि मग त्याच्यातनं जी फळं मिळतात तर त्याला फळं कधी देतात, आणि मग ती फळं वाळ झाडावर त्याच्या शेंगा वाळल्या की त्यातनं ज्या बिया मिळतात ज्या आपण पुढच्या पावसाळ्यात लावू शकतो. म्हणजे आता सगळं मार्चचा महिना आहे तर आपण मे महिन्यापर्यंत त्यांचं संकलन करून ठेवायचं वाळल्यावर, आणि ती पावसाच्या आधी जस पहिला पाऊस पडून गेला किंवा त्याच्या आसपास जशी प्रत्येक झाडाचा सीझन आहे त्याप्रमाणे आपण ती लावू शकतो. तर आणि ह्याच्यातनंच आपण काय करणार आहोत की ह्याच्यातनं आपण स्थानिक प्रजातींचं आणि वेगळ्या झाडांचं संरक्षण करू शकतो. की बटरफ्लाय गार्डनमधून आपण फक्त किंवा कुठल्याही गार्डनमध्ये बघितलं जातात शोभिवंत वनस्पती जास्ती लावल्या जातात, आणि त्यातल्या काही त्यांना मेंटेनन्स कमी असल्यामुळे त्या सगळीकडे जास्ती लावल्या जातात, पण त्याच्यातनं आपली स्थानिक प्रजाती नष्ट होत जातात आणि त्याच्यावर अवलंबून असलेली पूर्ण जीवनसाखळी नष्ट होते. म्हणून त्याचं संवर्धन अतिशय महत्त्वाचं आहे. तर हा याचा सगळ्याचा मूळ मुद्दा आहे. हे झाल्यावर एक शेवटचं झाड घेऊन आपण थांबूया. हे झाड आहे सप्तपर्णी, आपण नेहमी बघितलं असेल स्पेशल विशेषतः माटुंगा दादर भागामध्ये आणि पुणे युनिव्हर्सिटीच्या भागामध्ये ह्याची खूप झाडं लावलेली आहेत. तुम्ही थंडीच्या दिवसात साधारण काळोखाच्या रात्री ती छान त्याचा सास म्हणतात सुगंध पसरलेला असतो, मोठ्या प्रमाणात त्याला फुलं येतात आणि त्याच्यावर पतंग आणि इतर किडे उडतात. तर डॉक्टर शेवडेंनी मला एक छान ह्याच्याबद्दलचं चित्र आणि ग्रेट एक फ्लाय नावाचं फुलपाखरं आहे ज्याच्यावर असे निळ्या रंगाचे ठिपके असतात नर फुलपाखरावर आणि मादी तपकिरी रंगाची असते आणि छान निलेखरी दाखवणारी फुलपाखरं आहेत. तर हे फुलपाखरं आपल्याला या सप्तपर्णीच्या झाडावर, सातपर्णी किंवा सप्तपर्णीच्या झाडावर मध खाताना दिसतं आहे. तर अशी अनेक फुलपाखरं आहेत, अशी अनेक झाडं आहेत. सध्या वेळेच्या मर्यादेमुळे आपण सगळी झाडं कव्हर करू शकत नाही, पण आपण एक 5-6 झाडं घेतली आणि आपण त्यात नाही हे मेसेज आपल्याला मिळाला की त्याच्यामधल्याचं काय प्रकारचा संबंध असं जाणून घेत आहे. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. थँक्यू.